अतिशय सुंदर अशी लढत आपण नुकतीच पाहिली गेली या खेळपट्टीवरती. या भर उन्हामध्ये अशी निश्चितच एक चांगला सामना आपण पाहायला मिळाला, एक मैत्रीपूर्ण लढत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या सामन्याचा सामनावीर म्हणून त्याची नोंद घ्यायची, तो म्हणजे अमित. विनंती झाली अमिताला. आमच्या आजच्या मान्यवर आदरणीय श्री प्रमोद साहेब यांना विनंती की आपापले शुभ हस्ते यावेळेस अमित याला मात्र ते सन्मान प्रस्तुत करायचं आहे. सर्वप्रथम मित्र अमित अभिनंदन. एक चांगला बिग फाईट मॅच आपण यावेळेस पाहिली. नक्की डोक्यात काय होतं की ज्यावेळेस लो स्कोरिंग मॅच होती, तुमचे आघाडी सगळे फलंदाज जवळपास अर्धी संघ हा डगआउटमध्ये बसला होता, त्यावेळेस तुझ्या डोक्यात काय होतं? कारण त्यानंतर तू क्रमांक 6 वरती आलास आणि जवळपास 5 चेंडूमध्ये 8 धावा जमा केल्या. तर तो आपके मन में क्या चल रहा था इस वक्त जब लो स्कोरिंग मैच थी? सर, मेरे मन में यह चल रहा था कि मैं अपना बेस्ट दूं, अपना 100% दूं और टीम का सपोर्ट उसी से मिलता है. हर खिलाड़ियों से मैं इतना ही बोला, सब अपना बेस्ट दो, उसके बाद रिजल्ट अपने आप निकल जाएगा. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट गेम. थैंक यू. धन्यवाद योगेश. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु एका संघाचा जर आपण विचार केला तर दोन पराभवाला सामोरं जावं लागले पीएस स्पोर्ट्स संघाला, आणि जवळजवळ या स्पर्धेतील आव्हानाचा जर आपण विचार केला पण या सामन्यावरती बऱ्यापैकी अवलंबून असणार आहे, कारण हा सामना जिंकणं खूप गरजेचं असणार आहे पीएस स्पोर्ट्स संघाला. आणि इथून जर विचार केला तर इतर संघांच्या सामन्यावरती मात्र या संघाचं बऱ्यापैकी भवितव्य असणार आहे. गोलंदाज जुब्रान वैयक्तिक उड्यातील पहिला आणि संघिक पहिले षटक घेऊन यावेळेला मात्र सरळ बॅटला चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या रिझन मधून. चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेखा पार, पंचांचा इशारा चौकार. ही आक्रमकता सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दाखवणं गरजेचं होतं. पी एस स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला तर हा चौथा आणि अंतिम सामना खेळतोय. तीन सामन्यांमध्ये एक विजय, दोन पराभवाला सामोरं जावं लागलंय आणि या लीग स्टेजमधला हा शेवटचा सामना नक्कीच या ठिकाणी पी एस स्पोर्ट्स संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश खानावकर यांचा हा संघ आहे, नक्कीच अपेक्षा होत्या या संघाकडनं, परंतु थोडीशी निराशा जरूर केली आहे. परंतु हा शेवटचा प्रयत्न आहे. इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू आहे आणि या चेंडूला अक्षरशः फेकून दिलंय स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू सीमारेखा पार, 6 धावा षटकार. या अगोदरच्या चेंडूवरती आपण चौकार पाहिला, त्यानंतर मात्र षटकार पाहिला. आक्रमक खेळी मैदानावरती साकारली जाते. दोन ताकदवर फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि उमेश. राहुलच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार आलाय, तब्बल 11 धावांचं योगदान दिलंय. उमेशनं मात्र 2 चेंडूंचा सामना केला, 1 धावेचं योगदान दिलंय. संघाची 1 धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 12. जबरानवरती आक्रमण या ठिकाणी नक्कीच केलं जातंय. पुन्हा एकदा अखोट टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेखा पार, आणखीन एक दर्जेदार चौकार. फलंदाज राहुल ऑन फायर, सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या यादीमध्ये हा खेळाडू मात्र आता पहिल्या क्रमांकावरती विराजमान होतोय. परंतु संघाचा परफॉर्मन्स जर आपण पाहिला या संपूर्ण स्पर्धेतला थोडासा निराशाजनक जरूर आहे, परंतु हा सामना जिंकून किमान एक आशेचं किरण जरूर जागृत ठेवण्याचा प्रयत्न असेल पी एस स्पोर्ट्स संघाचा. कारण जर या ग्रुपमधील संघ 2-2 पॉईंट्स अर्थातच 2 विजयासह जर आले, कारण पी एस स्पोर्ट्स संघ हा शेवटचा प्रयत्न असणार आहे पी एस स्पोर्ट्स संघासाठी. 2 सामने गमावलेत, 1 सामना जिंकलाय, 3 सामने झालेत या संघाचे आणि हा चौथा सामना इथे मात्र खेळला जातोय इझान वॉरियर्स विरुद्ध पी एस स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान. हा सामना जिंकल्यानंतर मात्र एक आउटसाइड चान्स जरूर असणार आहे, जिथे कदाचित बॉल आउट ची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. परंतु बरेच काही उलटफेर अजूनही होणं बाकी आहे. यावेळेला उजव्याची बाहेरचा चेंडू आहे, पावलांचा वापर ओव्हर द पॉइंट अँड कव्हर, चेंडू येतोय सीमारेखा पार चौकार. उमेशच्या बॅटमधनं मात्र आक्रमक फटका यावेळेस पाहायला मिळतोय.
वेळेने या प्रकारची फलंदाजी, कारण पहिल्या तीनही सामन्यांमध्ये उमेशने थोडासा निराश केला. जरूर या संघाला दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली पुसंडी मारली होती, कारण पहिला सामना गमावला, दुसरा सामना जिंकला, त्यानंतर आजच्या दिवसातील या संघाचा तिसरा सामना होता तो गमावला, आणि त्यानंतर मात्र हा चौथा सामना खेळत असताना इथे उजव्याच्या बाहेर निघणारा चेंडू आहे, पंच बाहेर निघतायत, अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि या अवांतर धावेच्या बरोबरीनं मात्र धाव फलकावरती धावा अंकित केल्या जातात. 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2, गोलंदाज सूरज भोईर, वेगवान तेजतर्रार गोलंदाज, यावेळेला मात्र सरळ बॅटनं चेंडू खेळून काढलाय. हा यॉर्कर लेंथचा चेंडू जरूर होता, अक्षरशः खेळून काढलाय चेंडूला, सुरक्षात्मक बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला उमेशचा. या प्रकारची खेळी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये होणं अपेक्षित होतं, कारण उमेश ज्या कॅलिबरचा ज्या गुणवत्तेचा खेळाडू आहे, संघ नाही काय पी एस स्पोर्ट्स संघाचा, पण तो इथे मात्र म्हणेन की आपल्या नावारूपाला साजेसा खेळ पहिल्या तीन सामन्यांमध्ये करता आला नाही उमेशला, पण तो इथे मात्र खूप चांगली टेम्परमेंट दाखवली जाते. यावेळेस फलंदाज राहुलला मात्र कोण या मैदानावरती रोखणार, आग ओकणारी फलंदाजी या मैदानावरती मात्र दाखवली जाते. तब्बल 2-3 चौकार आणि 1 षटकार या इनिंगमध्ये साकारला आहे तो फलंदाज राहुल भोईरनं. 2 चौकार 2 षटकार, माफ करा. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन चेडू खेळायचा होता, डाबे उष्टीला सोडून जाणारा चेडू, पंच देखील आमच्या दिशेने वळतायत, अवतार चेडूचा इशारा होता. पाप गोलंदाजाच्या मानसिकतेवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी, मानसिक दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय फलंदाज राहुलचा. तब्बल 21 धावांचं योगदान दिलंय, अवघ्या 5 चेंडूंचा त्यानं सामना केला. यावेळेस रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं धावा येत होत्या राहुलच्या, परंतु रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेला आणि इथे मात्र यष्ट्यांचा अचूक वेध, पहिलं यश इथं मात्र मिळत आहे आणि फलंदाज गमावलाय तो अर्थातच पी एस स्पोर्ट्स या संघानं. इनॅट नंबर 3 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, दादू पाटील अर्थातच या मैदानाचे कळंबोलीचे निलेश परदेशी म्हणून देखील यांना ओळखला जातो. बरेचशा संघ बांधणीमध्ये यांचा सल्ला हा जरूर घेतला जातो. तर 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे दादू पाटील. यावेळेला लोअर फुलटाचा चेंडू होता मनगडाच्या साह्यानं, इथे मात्र कदाचित विकेट गमवावी लागते की काय, थोडासा अडचणीमध्ये जरूर होते दादू, परंतु सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रेजमध्ये पोहोचलेत. पहा या ठिकाणी पारितोषिक आलं दादू पाटीलसाठी सलग 3 षटकार, 500 रुपयांचं पारितोषिक लोकेश यांच्याकडनं. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव खेळला गेलाय, षटकार लगावला जाणार का दादू पाटीलच्या बॅटमधनं. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघतोय, पंच आमच्या दिशेनं वळतायत. षटक समाप्तीची घोषणा होते, 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. 29, 31 धावा, फ्लाइंग स्टार्ट मिळाली आहे पी एस स्पोर्ट्स विरुद्ध इझान वॉरियर्स या दोन संघादरम्यानची लढत आपण या मैदानावरती पाहतोय. पी एस स्पोर्ट्स सामना जिंकून या स्पर्धेमध्ये इतर संघांच्या निकालावरती मात्र बऱ्यापैकी अवलंबून राहावं लागेल, किंबहुना परिस्थिती निर्माण झाली तर बॉलआउटचा देखील सहारा घ्यावा लागेल, परंतु इझान वॉरियर्स संघाला हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. हा सामना जिंकून येणारा पुढचा सामना जर जिंकला गेला तर 3 विजय या संघाच्या नावावरती होतील, अर्थातच यानंतरचा सामना जिंकून या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याची संधी इझान वॉरियर्स संघाकडे असेल. काल संपूर्ण दिवसभरात इझान वॉरियरनं 1 सामना खेळला, तो सामना जिंकला. आज आपण पाहिलं तर पहिला सामना गमावला इझान वॉरियर्स संघानं, परंतु आता मात्र या सामन्यामध्ये म्हणेन की पूर्णपणे सामन्याचं भवितव्य या स्पर्धेतलं भवितव्य असणार आहे ते अर्थातच इझान वॉरियर्स संघासाठी, परंतु एका संघाचा प्रवास मात्र संपुष्टात यावा लागेल त्याकरता. त्यामुळे हा सामना दोनही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. गोलंदाज रोहित वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन लेग ब्रेक प्रतीची गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. थोडासा वेग कमी केलाय रोहितनं आणि स्पिन गोलंदाजी यावेळेस मात्र रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या दोनही चेंडूवरती आल्यात एकेरी स्वरूपाच्या धावा आणि या एकेरी धावेनं संघ मात्र पोहोचलाय 31 या धावा संख्येवरती. यावेळेस रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता उमेश खानावकर, 7 या वैयक्तिक धाव संख्येवरती खेळत आहेत, तब्बल 5
सहा चेंडूंचा त्यांना सामना केला, एक चौकार उमेशच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळाला, परंतु त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची आक्रमक खेळी या मैदानावरती साकारता आली नाही, परंतु यावेळेस इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मानस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, झेल मात्र पूर्ण केला जातोय, सफलता मिळते गोलंदाज रोहितला आणि फलंदाजाला परतावं लागतंय, अर्थातच उमेश खारावकर बॅक टू द पॅव्हिलियन। दुसरा फलंदाज गमावलाय फलंदाजी करणाऱ्या पी एस स्पोर्ट्स या संघानं, क्षेत्ररक्षक मुन्ना यानं मात्र हा झेल कम्प्लीट केलाय, बिवडेन की अगदी हळूवारपणे झेलवरती आलाय आणि अगदी बिवडेन की लॉलीपॉप झेल या ठिकाणी पूर्ण केलाय। नवीन फलंदाज करण, तर करण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, पहा बरेचसे बदल बरेचसे उलटफेर आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील। इथून पुढचे जे सामने असतील ते सामने मात्र प्रत्येक संघासाठी खूप महत्त्वपूर्ण असतील। इझान वॉरियर संघाचा जर विचार केला तर हा सामना इझान वॉरियर संघासाठी महत्त्वाचा असणार आहे। सिंगलला या ठिकाणी मात्र धावफलकावरती अंकित केली जाते, पहा करणनं आल्या आल्या सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आहे, दादू पाटीलला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळाली आहे आणि दादू पाटीलसाठी सुवर्ण सध्या सलग 3 षटकारांना तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक लोकेश यांच्याकडनं। यावेळेस हलक्या हातानं चेंडू तटवलाय, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, सिंगल मात्र या ठिकाणी आली आहे आणि या सिंगलनं षटक देखील समाप्त होत आहे। तिसरा 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 11 सरासरीनं 33 धावा धावफलकावरती व 33 रन्स ऑन द बोर्ड 11 सरासरी या ठिकाणी राखली गेली आहे। व गोलंदाजीमध्ये देखील बरेचसे विकल्प या ठिकाणी तपासले जात आहेत, कारण रेग्युलर गोलंदाजाऐवजी इथे मात्र आपले जे बेंच स्ट्रेंथ आहे ती देखील तपासली जाते, परंतु इझान वॉरियर संघ आउटसाइड चान्स आहे, इथून देखील तुमचा संघ क्वालिफाय केला जाऊ शकतो, त्यामुळे संपूर्णपणे दमखम तुमचा या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे। पण गोलंदाजीमध्ये गोलंदाज हलीम यांचा मात्र या स्पर्धेत पहिल्यांदा वापर केला जातोय, पहिला चेंडू चांगला चेंडू होता, पण हलीम आपल्या संघासाठी गोलंदाजी करतात, संघनायक आहेत मुशरफ बॉईज संघाचे, परंतु त्यांचं निवड मात्र इझान वॉरियर संघामध्ये झाली आहे आणि ही पहिली संधी आहे या स्पर्धेमध्ये की जिथे हलीम यांना गोलंदाजी करण्याची संधी मिळते। पण बेन स्ट्रेंथ तपासली जाते, इथे देखील प्रयोगही करताना आपल्याला इझान वॉरियर हा संघ पाहायला मिळतोय। धनंजय हिलाल सारखा पर्याय उपलब्ध असताना इथे धनंजय हिलाल ऐवजी हलीम यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय। यावेळेला हॉलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आहे, परंतु स्वतः संघनायक जेलच्या खाली येत आहेत, आतील कार यांनी मात्र हा झेल पूर्ण केलाय, फलंदाज गमावलाय, आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो पी एस स्पोर्ट्स संघाचा। नवीन फलंदाज इनॅट नंबर 5 सँडी संदीप मैदानाच्या आतमध्ये जात असताना, सँडी हे निकनेम आहे संदीप, यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इनॅट नंबर 5 आघाडीचे 3 फलंदाज या ठिकाणी गमावलेत, ते अर्थातच फलंदाजी करणाऱ्या पी एस स्पोर्ट्स संघाना। हलीमला मिळतं यश, यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या दिशेला चेंडू तटवला गेलाय, व्हाईटिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडूची उचल होईल तोपर्यंत मात्र मिळते एकेरी स्वरूपाची धाव आणि या सिंगलना संघ पुढे सरसावतोय 35 धावा धावफलकावरती। हलीमनं मात्र मिळालेल्या संधीचं सोनं केलंय, इथे संधी आहे परंतु थोडस बॉडी बॅलन्स बिघडतोय, पण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती येण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र गॅदर करण्या अगोदरच थोडासा बॅलन्स गेला, परिणामी एक धाव मात्र या ठिकाणी नक्कीच अंकित केली गेली धावफलकावरती। सिंगल ना संघाची एकूण धावा संख्या 36 36 धावफलकावर, ते मात्र पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह, अक्षरशः डाईव्ह लगावत असताना हा झेल पकडण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न खूप चांगला परंतु यश मात्र मिळत नाही या प्रयत्नांना, झेल सुटतोय, मी ते एकेरी स्वरूपाची धाव। दादू पाटील मात्र मिळालेल्या संधीचा खूप चांगला फायदा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात, जरूर पहिले 2 चेंडू निर्धाव खेळले गेले परंतु त्यानंतर मात्र एकेरी स्वरूपाच्या धावा सातत्यानं धावफलकावरती उभारण्याचं काम हे दादू पाटीलनं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून केलंय। षटक क्रमांक 4 देखील या ठिकाणी होतोय समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्त्या अखेर धावफलकावरती धावा येत आहेत, त्या 37 धावा 37 रन्स ऑन द बोर्ड। पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा उभारल्या गेल्या, परंतु त्यानंतर मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळालं। गोलंदाजी करणारा इझान वॉरियर्स अर्थातच डिफेंडिंग चॅम्पियन संघाकडून
अंतिम षटक घेऊन या ठिकाणी अभिजीत अभिजीत आपला रेग्युलर गोलंदाज इथे मात्र पाचारण केला गेला अंतिम षटक फेकण्यासाठी. उजवाष्टी बाहेरचा चेंडू आहे. पुन्हा एकदा दादू पाटील ना आपली तीच अनोखी शैली या मैदानावरती दाखवली आहे. पाच सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट केलंय. एक उपयुक्त खेळ या मैदानावरती साकारलाय. दादू पाटीलचा जर आपण विचार केला तर तब्बल सहा सिंगल्स आठ चेंडूंचा त्यानं सामना केलाय. सहा धावांचं योगदान दिलंय. जरूर पहिले दोन चेंडू निर्धाव खेळले गेले होते परंतु त्यानंतर मात्र प्रत्येक चेंडूवर किमान एक धाव धावफलक हलता ठेवण्याचं काम हे दादू पाटीलनं मात्र आपल्या या इनिंगमध्ये नक्कीच केलंय. एकूण धावसंख्येचा विचार केला या एका धावेनं 38 38 धावा धावफलकावरती आल्यात. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. पीएस स्पोर्ट्स विरुद्ध इजान वॉरियर्स या दोन संघादरम्यानची लढत आपण मैदानावरती पाहतो. एकीकडे डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि दोनही संघाचा पुरस्कार जर आपण पाहिले. यावेळेला लोअर फुलटॉपचा चेंडू होता ओव्हर स्टमक हाईट ओव्हर बेस्ट हाईट. पंचांचा इशारा स्क्वेअर लेग पंचा इशारा दर्शवत आहे. इट्स अ नो बॉल आणि षटकार मात्र आलाय. 1+6 सात धावांचा बोनस आणि यानंतरचा उडाणा चेंडू अर्थातच येणारा चेंडू असेल हा फ्री हिटचा चेंडू. षटकाराला मात्र पुन्हा एकदा सांघिक धावसंख्येला नवसंजीवनी देण्याचं काम जरूर या ठिकाणी केलं गेलंय. या सात धावेनं संघ पोहोचलाय. धाव फलकावरती धावा आल्यात 45 धावा. सँडीच्या बॅटमधनं संदीपच्या बॅटमधनं मात्र षटकार आलाय. आपली उपयुक्तता या मैदानावरती दाखवत असताना सँडी खूप कमी संधी मिळते या खेळाडूंना परंतु मिळालेल्या या संधीचं सोनं हे नक्कीच या ठिकाणी केलं गेलंय. वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वरचा चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू असणार आहे हा येणारा चेंडू. इथे देखील चेंडू हवेमध्ये खेळलाय. कव्हर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक उपलब्ध होते मात्र चेंडू थोडासा मिस केला गेलाय. सिंगल आली आहे. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघाची एकूण धावा संख्या मात्र 46 धावा धावफलकावरती 46 रन्स ऑन द बोर्ड. या इनिंगमधले पाचवं आणि शेवटचं षटक अभिजीतच्या माध्यमातून. पहा पुन्हा एकदा दादू पाटील. मी म्हणेन या पद्धतीनं जर दादू पाटील खेळत राहिले ना तर टेस्टमध्ये तब्बल 5 दिवस खेळू शकतात. या प्रकारचा खेळ मात्र मैदानावरती दाखवलाय. नक्कीच नक्कीच या ठिकाणी द वॉल. बघा निलेश परदेशी तर आहेतच कळंबोलीचे पण आज या इनिंगमधनं त्यांना दाखवून दिलंय की आय एम द वॉल वॉल ऑफ पीएस स्पोर्ट्स. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला उंची देण्याचा प्रयत्न हलीम येत आहे झेलच्या खाली. झेल मात्र पूर्ण केला जातोय आणि फलंदाज गमावलाय. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी नक्कीच गमावला गेलाय. एकूण धावांचा विचार केला तर 47 धावा धावफलकावरती आहेत. आणि एखाद्या मी म्हणेन की चीनच्या भिंतीप्रमाणे नॉन स्ट्रायकिंग एंडला दादू पाटील आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. कौतुक आहे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला नाहीये. कोणत्याही प्रकारचा म्हणेन की या ठिकाणी संयम ढासळू दिला नाहीये. आणि फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता. कदाचित अंतिम चेंडूवरती चौकार षटकार पाहायला मिळाला असता दादूच्या बॅटमधनं परंतु हा निर्धाव चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज नागेश. आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात अंतिम चेंडू देखील या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय. तर षटक समाप्त होत आहे. पाचवा पाच षटकांच्या समाप्ती अखेर पीएस स्पोर्ट संघाला धावफलकावरती धावा उभारल्या 47 आणि विजयासाठी इजान वॉरियर्स संघाला लक्ष असणार आहे ते 48 धावांचं. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 16 आणि तिथून मात्र तीन षटकांमध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाजीच्या माध्यमातून. परंतु अंतिम षटका व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर 13 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या. दोन षटकात 29 धावा धावफलकावरती होत्या. तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आल्या. ते धावा धावफलकावरती होत्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 4 धावांचं षटक आलं. 37 धावा धावफलकावरती आल्या. परंतु त्यानंतर मात्र 10 धावांचं षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं ज्यामुळे एकूण धावसंख्या धावफलकावरती आल्या तर 47 धावा विजयासाठी लक्ष असेल 48 धावांचं. चला यानंतरची होणारी लढत सुपर 11 वर्सेस लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण यायचं आहे.
सुपर इलेवन विरुद्ध लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग इलेवन या दोन संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर चला स्पीडअप करायचं आहे. पी एस स्पोर्ट्स प्लीज, अन्यथा षटकांची संख्या आम्हाला नाईलाज असतो कमी करावी लागेल. पण या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज अशी वैयक्तिक पारितोषिक आहेत, त्यामुळे प्रत्येक संघाला समान संधी मिळणं हे तितकंच गरजेचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. 48 धावांचं लक्ष आहे आणि इथून मात्र कशाप्रकारे टीम इझान वॉरियर या मैदानावरती खेळ करणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असतील, कारण हा सामना जिंकून या स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवायचं या उद्देशाने मात्र इझान वॉरियर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर चला विनंती असेल सुपर इलेव्हन, सुपर इलेव्हन संघाचा संघनायक त्याचबरोबर लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग इलेव्हन संघाचा संघनायक, विनंती असेल आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर पी एस स्पोर्ट्स आपण क्षेत्ररक्षणाची विवेचना करायची, आमचे पंच देखील त्या ठिकाणी सज्ज आहेत, तयार आहेत. अजूनही 3 सामने आजच्या दिवसभरामध्ये खेळवणं बाकी आहे. घड्याची वेळ आपल्याला नक्कीच दर्शवते एकूण वेळ. तर धनंजय हिलाल आणि सूरज भोईर ही दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती धनंजय हिलाल, स्ट्रायकिंग एंडला मात्र राहुल सूरज भोईर आहेत, माफ करा. आणि गोलंदाजीच्या बोलावरती मात्र जी बहारदार इनिंग दादू पाटीलने साकारली आहे, कदाचित त्याचा रिवॉर्ड संघनायकाने दिलाय. पण उमेश खानावकर एक असा संघनायक आहे मित्रांनो की जो लढवय्या वृत्तीचा संघनायक आहे आणि या खेळाडूंवरती विश्वास दर्शवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. पण बरेचसे विकल्प उपलब्ध आहेत, परंतु दादू पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. फलंदाजीमध्ये कमाल चुणक जरूर दाखवली दादू पाटीलनं, परंतु गोलंदाजीमध्ये इथं तो कमाल धमाल या मैदानावरती दाखवली जाणार का? धावा डिफेंड करायच्यात 48. तर सुपर इलेव्हन संघाचा संघनायक इथे आलेला आहे. मी विनंती करेन लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग इलेव्हन संघाच्या संघनायकाला की आपण टॉससाठी लगेचच संपर्क करायचा आहे. तर चला सामना सुरू करायचा प्लीज. अजूनही 3 सामने खेळवणं आपल्याला बाकी आहे. विजयासाठी लक्ष 48 धावांचं, 2 सलामीवीर फलंदाज यावेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत इंटर कॉलनी प्रीमियर लीग अर्थातच ICPL 2022 पर्व दुसरे. गोलंदाज दादू पाटील यावेळेला मात्र पहिला चेडू शॉर्ट ऑफ लाईन चेडू होता आणि या चेडूला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेडू जातोय. 1 बाउन्स सीमारेखा पार, पहिल्या चेडूवरती येतोय चौकार. पण दादू पाटीलकडे वेग थोडासा कमी आहे, परंतु चेडू दोनही दिशेला वळवण्याची क्षमता आहे. गोलंदाजीमध्ये तो कमाल, तो धमाल दाखवला जाणार का? इथे मात्र स्ट्रेच केलाय स्वतःला आणि अक्षरशः फेकून दिलाय. चेडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार, 6 धावा षटकार. व चेडूची बागडी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिल्या 2 चेडूवरती 10 धावा, थोडस महागड षटक दादू पाटीलचं. पिवनचं षटक हाताळण्याचा निर्णय घेतलाय. तर विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1500 रुपयांचा पारितोषिक आला योगेशजी वाघ यांच्याकडनं दादू पाटील या गोलंदाजासाठी. पण बरेचसे चाहते आहेत, बरेचसे फॅन्स आहेत दादू पाटील यांचे. मगाशी आपण पहिल्या फलंदाजी करताना सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं लोकेश यांच्याकडनं, आणि आता मात्र विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 घणाघाती प्रहार, 10 धावा आल्यात. इथून मात्र काय रणनीती असेल? लेग ब्रेक प्रतीची गोलंदाजी आहे
इथे मात्र पंच आमच्या दिशेने वळत आहेत. उद्वेष्टीच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू आहे. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धावेच्या मदतीने कळविणार. संघ पुढे सरकला धाव फलकावरती. 11 धावा 11 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस फ्लाइट केलाय चेंडूला इन साइड आउटचा कमालीचा फटका इंचेस इन टू द ग्राउंड. इथे मात्र चौकार आलाय. इट्स वन बाउन्स. 4 धावा या ठिकाणी नक्की झाल्यात. पण या प्रकारचं चित्र खूप कमी वेळा आपण पाहतो जिथं क्षेत्ररक्षक षटकार दर्शवतात. आम्ही सांगतोय चौकार आहे, परंतु जे क्षेत्ररक्षक आहेत ते दर्शवतात की हा षटकार आहे. तर नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिला तर हा चौथा सामना आहे पी एस स्पोर्ट्स संघाचा. इझान वॉरियर संघासाठी मात्र हा सामना खूप महत्वाचा आहे. 2 सामने गमावलेत, 1 सामना जिंकलाय आणि हा चौथा सामना सुरू आहे पी एस स्पोर्ट्स संघाचा. तर टॉस या ठिकाणी नक्कीच केला जाईल. दोनही संघाचे संघनायक उपलब्ध आहेत. परंतु इथे फलंदाज सूरज बोईर ऑन फायर. फलंदाज सूरजच्या बॅट बंद निघालेला. आणखीन एक गगन चुंबी गगन बेदी षटकार. सूरज ऑन स्ट्राइक. पहिल्या षटकाराला संघाची 1 धावसंख्या धाव फलकावर. तर नक्कीच या षटकाराला मात्र संघाची 1 धावसंख्या धाव फलकावरती. 21 रन्स ऑन द बोर्ड. आम्ही सन्माननीय अतिथींना विनंती करतो की या पुढील सामन्याचं नाणेफेकीचं कौल करायचंय. गोलंदाज मुश्ताक. मुश्ताकचा पहिला चेडू दिशाहीन गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेडू अगदी विकेटच्या बाहेर हा टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट प्लस वन, 1+1 दोन धावांचा बोनस. संघाची 1 धावा संख्या मात्र 23 23 धावा धाव फलकावर. दोनही संघाचे संघनायक उपस्थित आहेत आणि या दोन्ही संघनायका दरम्यान टॉस मात्र केला जाईल. गोलंदाज यावेळेला उज्वेष्टी बाहेरचा चेंडू आहे. ज्या प्रकारची खेळ ही दादू पाटीलनं या मैदानावरती साकारली होती, मला वाटतं धनंजय हिलाल देखील अगदी त्याच प्रकारचा संवाद पवित्रा घेत असताना प्रत्येक चेंडूमागे केवळ 1 धाव धाव फलकावरती अंकित करायची. कदाचित ही रणनीती आहे आणि जितका जास्त संधी मिळेल सूरजला स्ट्रायकिंग एंडवरती देण्याचा. गोलंदाज यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट राहुलच्या बॅट मधन. पंचांचा काय इशारा येणार याकडे मात्र नजर असेल. इट्स वन बाउन्स चौकार आहे. 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत आणि या 4 धावेच्या बरोबरीनं संघाची 1 धावसंख्या मात्र धावफलकावरती 28 धावा 28 रन्स ऑन द बोर्ड. तर इथे नाणेफेकीचा कौल नक्कीच केला जाईल. थोडासा अडथळा जरूर आहे. दोनही संघ नाही की या ठिकाणी आलेले आहेत. टॉस केला जाईल 1-2 मिनिटात या ठिकाणी टॉस केला जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा मानस जरूर होता. पण निर्धाव चेंडू होतोय मला वाटतं या इनिंग मधला हा पहिला दुसरा निर्धाव चेंडू आहे. नक्कीच यावेळेला डावेष्टीवरती पिचोडारा चेंडू. अपील जरूर आहे परंतु हे अपील मात्र फंटलांनी फेटाळलंय. काहीसा एकतर्फा हा सामना आपल्याला नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळतोय. कारण जवळजवळ या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय पी एस स्पोर्ट्स संघाचं. इझान वॉरियर्स मात्र विजयासाठी कडवी झुंज देताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस बिगेट राहुलची बॅट मात्र चांगलीच सूरजची बॅट मात्र चांगली चळपलेली आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. परंतु मी म्हणेन उशीर केलाय या खेळाडूंना. इझान वॉरियर संघाचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये ती धार नक्कीच पाहायला मिळत नाहीये. पण हा सामना जिंकून पुढील येणारा सामना
हा महत्वपूर्ण असणार आहे तो अर्थातच इझन वॉरियर्स संघासाठी जे डिपेंडिंग चॅम्पियन आहेत. यावेळेला मात्र अगदी समालोचन कक्षामध्ये हा चेंडू आलाय. चौकार फलंदाज धनंजय हिलालच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतो. आक्रमक फटका जरूर धनंजयच्या बॅटमधनं आपण पाहिला. चौकार आलाय आणि चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावर 33 धावा 33 रन्स ऑन द बोर्ड. तर आकाश गुप्ता आपण यायचं आहे. सुपर आणखीन एक षटकार आला. आकाश थोडासा थांबवतो आपल्याला. षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 39 विजयासाठी 148 धावांचा. ओव्हर टू आकाश. बिल्कुल, थैंक यू प्रवीण सर. यहाँ पर दो टीमें आमने सामने होंगी. एक तरफ लेट डॉक्टर एस एस स्पोर्ट्स क्लब लाजवाब स्ट्रोक, क्रिकेट कलात्मक स्ट्रोक यहाँ पर राहुल भोईर के बल्ले से आता हुआ, सॉरी सूरज भोईर के बल्ले से आता हुआ. तो स्वप्निल जी जादव आज सुबह के सत्र से आयोजक की भूमिका निभाते हुए हमारे साथ प्रेजेंटेशन बॉक्स में. टॉस होगा सुपर 11 स्पोर्ट्स क्लब कलंबोली बनाम लेट डॉक्टर एस एस स्पोर्ट्स क्लब. एक नींव बचाने के लिए उतरेगी तो दूसरी इस प्रतियोगिता में अपनी टीम को क्वालिफाई करने के लिए. तो टॉस जीता है लेट डॉक्टर एसएस ने. डिसीजन बैटिंग फर्स्ट. तो क्या टारगेट सेट करना चाहेंगे टीम में सुपर 11 के लिए, क्योंकि ये मैच जीतने के बाद आपकी टीम कहीं ना कहीं पक्की हो जाएगी क्वार्टर फाइनल के मुकाबले के लिए. वही सेम ही बोलूंगा, कुछ डिसाइड नहीं है, जितना होता है उतना ट्राई करेंगे हम लोग ज्यादा से ज्यादा. पिछले मुकाबले में बैटिंग करते वक्त आपके पूरे 10 विकेट गिर गए थे, बल्लेबाजी की तालमेल बिगड़ गई थी, कहां पर आपका तालमेल बिगड़ा था? कुछ नहीं, खाली थोड़ा संतोष जल्दी आउट हुआ करके, बाद में थोड़ा किसी को बॉलिंग भी अच्छा डाले वो लोग, बाकी कुछ दूसरा कुछ नहीं. बिल्कुल, गेंदबाजी के माध्यम से कम बैक किया. बिल्कुल, यहाँ से नींव बचाने की जरूरत होगी. पहला मुकाबले में जीत के साथ आगाज किया है आपने, इस मुकाबले को जीतते हैं तो कहीं ना कहीं बॉल आउट में आपकी टीम जा सकती है. तो यहाँ से क्या रणनीति होगी, कितने रनों का टारगेट सेट करेंगे? तो सामना संपला है, कम से कम 30 के अंदर उनको रोकने की कोशिश करेंगे. जितना कम टारगेट हमारे लिए होगा उतना इजी हम जीतेंगे. कहीं ना कहीं गेंदबाजों का काम बढ़ जाएगा, क्योंकि लेट डॉक्टर एसएस की टीम को 30 के अंदर रोकना कहीं ना कहीं थोड़ा सा मुश्किल भरा होगा, लेकिन गेंदबाजों का थोड़ा सा काम यहाँ पर बढ़ जाएगा. बहुत बहुत शुभकामनाएं आपको आने वाले अगले मुकाबले के लिए.